महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। नाशिक जिल्ह्यातील उमराणे खारीफाटा येथील कांद्याची आवक वाढल्याने भाव घसरला आहे। शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी दुखावला आहे। उमराणे मार्केटमध्ये 800 ते 900 वाहनांची भरती लागली होती। जास्तीत जास्त कांद्याचा भाव 1200 ते 1750 पर्यंत होता। कालपासून पावसाने दमट वातावरण असल्या कारणाने कांद्याच्या भावामध्ये घसरण दिसून आली। आज उमराणे बाजार भाव 1 महिन्यानंतर कमीत कमी भाव शेतकऱ्यांना मिळाला। शेतकरी रात्रंदिवस कष्ट करून 4 महिने आपल्या शेतात काम करतो आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीला फळ मिळत नाही हे दुर्दैव असून बाजार भावही मिळत नाही। आजच्या परिस्थितीत शेतकरी हा फक्त मेहनत करतो, त्याच्या मेहनतीचे प्रमाण हातात मिळत नाही। ते लावण्यापासून तर निंदणी, फवारणी, भरणी यासाठी लागणारा खर्च एवढा पण शेतकऱ्यांच्या हातात मिळत नसल्याने शेतकरी आज दुखावला आहे। आजच्या दिवशी कांद्याची आवक मोठी होती। आज ह्युमन सेफ्टी डे, शेतकऱ्यांनी कशी सेफ्टी पाळावी फवारणी करताना आणि कशी काळजी घ्यावी जेणेकरून शेतकऱ्यांना काही भविष्यात त्रास होणार नाही, याच्यासाठी आपण एक इथं माहिती देतोय। आपण या शेतकऱ्यांना आपण इथं किट घालून दाखवली आहे, ग्लोव्स पण घालून दाखवले, गॉगल आहे, मास्क आहे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या अंगाला कुठेही फवारणीचा इफेक्ट होऊ नये व शेतकरी स्प्रे करताना नाका, तोंडात, त्वचेला काही इजा होऊ नये। कारण की दिवसेंदिवस फवारणीचे प्रमाण वाढत चालले त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा अनेक त्रास उद्भवत आहेत। आज कानाला, नाकाला आपले इंद्रिय त्याला फार त्रास होतो। त्या दृष्टिकोनात तर आपण ह्युमन सेफ्टीसाठी शेतकऱ्यांना किट वाटप केली आहे, त्यांना पूर्ण सगळ्यांना मास्क दिले आहेत, जेणेकरून स्प्रे करताना त्यांनी ते वापरले गेलं पाहिजे एवढंच सांगतो मी। आणि शेतकऱ्यांनी सगळ्यांनी काळजी घ्यावी स्प्रे करताना, ही माझी नम्र विनंती आहे। महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।